हॅलो, हां, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, या वेळेस म्हणजे हाँ वेळोवेळी आपण दैवतांची मिथकं आणि त्यामागील सत्य जाणून घेत असतो. हाँ हाँ या वेळेस मला भगवान शंकरांबद्दल म्हणजे महादेव यांच्याबद्दल जाणून घ्यायचं हो होतं. हो हो जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा भगवान महादेव हे पहिले देव म्हणून महादेव म्हणतात त्यांना, आणि बरेचसे राक्षस असुर त्यांचे अनुयायी होते, त्यांचे फॉलोअर्स होते, तर ते देवांविरुद्ध लढले. तर यामागचं काय नेमकं सत्य आहे आणि भगवान शंकरांना भूतनाथ पण म्हणतात, ते का म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत, भोलेनाथ अच्छा. वगैरे, तर त्यामागचं सत्य याचं थोडं स्पष्टीकरण पाहिजे होतं, कसं सांगता येईल आपल्याला. चांगलं. यात तुमच्या ह्या प्रश्नामध्ये तीन प्रश्न आहेत. एक तर त्यांना असुर राक्षसांनी मदत केली होती आपल्या देवाला, तर हा प्रश्न भूतनाथ का म्हणतात, आणि तिसरा भोलेनाथ. हा भोलेनाथ हा शब्द तुमच्या बोलण्यात आला आहे. तर हा भोलेनाथाबद्दल पहिल्यांदा बोलतो मी, कारण जे काही शंकराचं वर्णन आहे त्या आरती आहे. लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा, त्यात कर्पूर गौरा भोळानेनी विशाळा, त्यात भोळा हा शब्द आलाय. भोळा म्हणजे शंकर हा भोळा आहे. भोळा म्हणजे भक्ताच्या स्तुतीला भुलणारा, या अर्थाने भोळा तेवढाच अर्थ घ्यायचा. आपण जास्त काही सलग म्हणजे काय म्हणू त्याला, सरसकट भोळा शब्दाचा जो अर्थ आहे तो काही शंकराला लावता येत नाही. फक्त तो भक्तांच्या भावनेला साथ देतो, त्याच्या स्तुतीला भाळतो, भाळतो या अर्थाने भोळा. बस, जे प्रसन्न होतो, लवकर प्रसन्न होतो. बाकी शंकराचं व्यक्तिमत्व जे काही पुराणामध्ये आलेलं आहे ते दोन पातळीवरचं आहे. एक तर तो असुरांचा नेता आहे, असुरांचा दैवत आहे, राक्षसांचं दैवत आहे, हेही आहे. दुसरीकडे तो देवांच्या विरोधात आहे, पण दुसरीकडे देव त्याची मदत घेतात बरेचदा, असा सुद्धा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. तर देव म्हणजे कोण आणि विशेषतः असुर राक्षस म्हणजे कोण, यावर आपण मला वाटते यापूर्वी चर्चा केलेली आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे देव नावाचा एक समुदाय आर्य जे होते, आर्य हा शब्द हा भाषेच्या अनुषंगाने आलेला आहे. आर्य नावाचा काही वंश नाही आहे कुठेच. आर्य भाषा बोलणारे लोक म्हणजे संस्कृत ही आर्य भाषा आहे, ती बोलणारे जे लोक आहेत त्यांना आर्य म्हटलं आहे. आणि त्यांच्यापैकी एक वर्ग असा होता जो थोडासा सुजाण म्हणा की लबाड म्हणा चतुर म्हणा, अशा वर्गाला जे हे जे शब्द मी वापरले लबाड वगैरे धूर्त, हे दोन पद्धतीने वापरले. एक तर राजवाडे यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पान नंबर 71-72 मध्ये अग्नी आणि यज्ञ याबद्दल जे काही त्यांनी लिहिलं आहे या 2-3 पानांमध्ये, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अग्निरक्षण करण्याची कला देव नावाच्या लोकांना होती. म्हणजे आर्यांमधला एक गट होता लवाड लोकांचा, तो इतर लोकांना ती कला शिकवत नव्हते. म्हणजे अग्नीच्या पूजेशी संबंधित, अग्नीच्या रक्षणाशी संबंधित, अग्नीच्या निर्मितीशी संबंधित देव नावाची एक जमात आहे, एक ग्रुप आहे लोकांचा, मानवी समूह आहे. ईश्वर या अर्थाने आपण देव हा शब्द वापरतो, पण तो चुकीचा आहे. देव म्हणजे ईश्वर नव्हे. गॉड हा गॉड हा इंग्लिश शब्द जो आहे, गॉड म्हणजे जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डिस्ट्रक्टर. म्हणजे ईश्वराच्या तीन शक्ती आहे किंवा तीन प्रवृत्ती आहे किंवा तीन जबाबदारी आहे असं म्हणता येईल आपल्याला. तो निर्माता आहे, जी फॉर जनरेटर म्हणजे निर्माता, ऑपरेटर म्हणजे पालन करता, आणि डिस्ट्रक्टर म्हणजे विनाश करणारा. तर ह्या तीन प्रकारच्या दैवतांची संकल्पना जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे, आणि तिथे सुद्धा एका विशिष्ट मानवी समूहाशी संबंधित त्या कल्पना आहे. पण आपण त्या अर्थाने देव शब्द वापरत नाही, आपण ईश्वर या अर्थाने वापरतो. पण ईश्वर आणि देव या दोन शब्दात फरक आहे. ईश्वर हा अमूर्त आहे, दिसत नाही आणि त्याचं वर्णन करता येत नाही असं उपनिषद वगैरे वैदिक ग्रंथ म्हणतात, आणि देव मात्र दिसतात प्रत्यक्षात. तर हे देव राक्षसांच्या विरोधात होते का होते, कारण राक्षस हे आपल्या भूमीचं रक्षण करीत असत. रक्षण करणारा तो राक्षस, आपल्या भूमीचं रक्षण करणारा तो वर्ग होता. आणि त्या वर्गाचं काम होतं की आपला प्रदेश आहे, भूप्रदेश आहे, आपली शेती आहे, आपला परिसर आहे, त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे, आणि देव त्यांच्या परिसरावर अतिक्रमण करायचे. म्हणजे दुसऱ्याची जागा बळकवण्याचं जे काम होतं, आंदोलन होतं किंवा एक मोहीम होती, ती देवांनी चालवली होती. कारण ते इराणमधले होते. इराणमध्ये कुर्दस्तान नावाचा एक भाग आहे, कुर्दिस्तान असं म्हणतात त्याला.
आता मी नुकताच गेल्या महिन्यात इराणमध्ये जाऊन आलो होतो, तो परिसर पाहिला, तर तिथे जे लोक राहतात अजूनही ते स्वतःला इस्लाम या धर्माशी निगडीत समजत नाही, त्यांनी इस्लाम सोडलेला आहे. म्हणजे ते स्वतंत्र आहे, त्यांची स्वतंत्र संस्कृती आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचे सण उत्सव सुद्धा वेगळे आहेत. तर ह्या कुर्द लोकांमध्ये दीव नावाचा एक समुदाय होता आणि ते दीव जे शब्दाने ओळखले जाणारे लोक होते ते पुढे देव झाले. द एव पाली धर्मग्रंथामध्ये द एव म्हटलंय त्यांना आणि आपल्याकडे देव हा शब्द आला. हे इराणमधून इथे आल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती आणि त्यामुळे इथली जमीन बळकावण्याचं काम त्यांचं सुरू होतं. तर त्याला विरोध करण्याचं काम राक्षस करीत असत आणि ह्या राक्षसांचा नेता महादेव होता, म्हणजे महादेवाचा संघर्ष देवांशी झालेला आहे असा सरळ सरळ अर्थ आहे. आता तुम्ही दोन तीन प्रश्न विचारले, त्यातला एक महत्वाचा प्रश्न होता की भूतनाथ हा एक प्रश्न त्यात होता, आहे ना. तर भूतनाथ म्हटलं की आपल्याला एकदम मानवी सांगाडा आणि मग त्याच्यात काहीतरी अतृप्त आत्मा असतो आणि तो मग झपाटतो कोणाला तरी आणि मग ज्याच्या अंगात भूत आलं त्याच्या अंगातलं भूत काढण्याकरता दुसरी व्यक्ती, पुरोहित असेल, पंडित असेल, ब्राह्मण असेल, पुजारी असेल, मांत्रिक असेल, हा देव अंगात आणतो. म्हणजे भूत काढायचं असेल दुसऱ्याच्या अंगातलं तर या व्यक्तीला आपल्या अंगात देव आणावा लागतो. देव विरुद्ध भूत असाही संघर्ष आहे, देव विरुद्ध राक्षस हा संघर्ष आहे, देव विरुद्ध भूत असाही संघर्ष आहे. तर हा भूताचा नाथ आहे, म्हणजे नाथ म्हणजे मालक किंवा मग नेता किंवा पालनकर्ता या अर्थाने नाथ शब्दाचे हे अर्थ आहे. तर हा जर भूतांचा नाथ असेल, भूतनाथ हे विशेषण आहे शंकराचं, तर भूत सुद्धा राक्षसासारखेच आपल्या देशाचं रक्षण करणारे, समाजाचं रक्षण करणारे, आपल्या शेतीचं रक्षण करणारे, आपल्या संपत्तीचं रक्षण करणारे असे लोक होते. मग त्यांना वाईट म्हणणं हे स्वाभाविक होतं, कारण देवाला ते विरोध करत होते. त्यामुळे देवानी त्यांना भूतांनाही बदनाम केलं, राक्षसांनाही केलं, असुरांनाही केलं, दैत्यांनाही केलं आणि दानवांनाही केलं. हा जो विशेषतः असुर, दैत्य, राक्षस, दानव हा चार लोकांचा जो समुदाय आहे, तर हे समुदाय देवाला विरोध यासाठी करत होते कारण देव त्यांच्या जमिनी बळकावत होते. जमिनी बळकावण्याकरता त्यांनी यज्ञ नावाची संस्था निर्माण केली, म्हणजे यज्ञ ज्या ठिकाणी होत असे त्या ठिकाणी तो परिसर देवांच्या मालकीचा होत असे. म्हणून राक्षस आपली भूमी त्यांना देऊ इच्छित नव्हते, शक्य नव्हतं, त्यामुळे यज्ञाच्या विरोधात ते जातो. यज्ञाचा विध्वंस करण्याची जी काही कथा आपल्याला सापडते, विशेषतः दक्षयज्ञाची कथा शंकराची निगडीत आहे. तर दक्ष हा पार्वतीचा पिता, तिला रती सुद्धा म्हटलंय. पार्वती आणि रती ह्या बहिणी होत्या. तर पर्वतात राहणारी पार्वती म्हणजे तो पहाडात राहणाऱ्या गिरिजनांचा नेता असला पाहिजे दक्ष. आणि त्यांनी एकदा यज्ञ केला म्हणजे तो देवांच्या संस्कृतीचा स्वीकार त्यांनी केला, देवांना स्वीकारलं. आणि शंकर हे देवाच्या विरोधात होते, म्हणजे राक्षसांच्या बाजूला होते, भूतांच्या बाजूला होते आणि त्यामुळे यज्ञाच्या विरोधात ते होते. म्हणून त्यांनी दक्षयज्ञाचा विध्वंस केला अशी कथा शिवपुराणात आणि इतर पुराणात आढळते. तर हा जो संघर्ष आहे देव आणि महादेवाचा, हा यज्ञविरोधात पूजा, कारण आपल्या भारताची मूळ संस्कृती पूजा संस्कृती आहे आणि जे आर्य बाहेरून आले ते अग्निपूजक असल्यामुळे त्यांची संस्कृती यज्ञ संस्कृती आहे. यज्ञ संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ज्या भागात यज्ञ झाला ती जमीन त्यांच्या मालकीची होत असे, असा कायदा होता त्यांचा. आणि यज्ञात ते हविषांना अर्पण करायचं, म्हणजे जे काही अर्पण करायचं असेल, अन्न धान्य आणि काही वस्तू, सोनं, नाणं, तर हे त्या देवांच्या मालकीचं होत असे, म्हणजे देवांचे जे पुरोहित होते त्यांच्या मालकीचं होत असे. तर त्यामुळे मग त्यांना यज्ञ करणं हा त्यांचा व्यवसाय होता, एक फोटा पाण्याचा व्यवसाय होता. दुसरी गोष्ट, दुसऱ्याची जमीन बळकवण्याची एक पद्धत, ज्याला श्रीपाद दामोदर सातळकर वेदाचे फार मोठे अभ्यासक होऊन गेले, त्यांनी म्हटलं की यज्ञ ही आर्यांची युद्ध पद्धती होती, म्हणजे लढाई न करता दुसऱ्याची जमीन बळकावणे. जसं आता चीनने आपल्या भारताचा भाग बळकावला आहे, तिथे ते लढाई न करता बळकावला आहे, आपले लोक आपल्या परीने तो मिळवायचा प्रयत्न करतायत. तर आता जे आपण पाहतो चीन आणि भारतामध्ये जो जमिनीचा संघर्ष चालू आहे, तसाच संघर्ष देव आणि राक्षसांचा होता आणि म्हणून राक्षसांच्या बाजूला शंकर भगवान महादेव हे होते आणि भूत सुद्धा त्यांचे सहकारी होते. भूतचा अर्थ होतो जन्मलेले, म्हणजे आपण सगळे भूतच आहोत. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भूत अर्थाचा, भूत शब्दाचा अर्थ होतो प्राणी मात्र. या प्राणी मात्रांना जो मानतो त्यांच्यात भगवंत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर अशा भूतांचा नाथ हा शंकर, म्हणजे सर्वसामान्य माणसांचा तो नेता आहे, भारतातल्या मूल निवासींचा नेता आहे, असा अर्थ या सगळ्या संकल्पनातून स्पष्ट होतो.
सर अशी काही उदाहरणं देता येतील का आपल्याला की भगवान शंकराचे अनुयायी म्हणजेच राक्षस किंवा असुर हे देवांशी लढले, त्या त्या राक्षसांची नावं काही सांगता येतील का आपल्याला? आता आपल्याकडे हिरण्यकश्यपू एक मोठं नाव आहे. हिरण्यकश्यपू म्हणजे कश्यप म्हणजे कासव, हिरण्य म्हणजे सोनं, म्हणजे सोन्याचा कासव असं त्याचं नाव होतं. तर त्याला राक्षस म्हटलंय. त्याचा जो भाऊ होता हिरण्याक्ष, त्याचे डोळे सोन्यासारखे चमकर होते. हिरण्याक्ष म्हणजे डोळा. म्हणजे दोन्हीकडे त्याचं वर्णन चांगलं आहे. या शब्दाच्या अर्थामध्येच तो काही वाईट असं म्हटलं नाही. पण तो केवळ विष्णूला मानत नाही, देवाला मानत नाही. कारण विष्णू हा देवाच्या बाजूला गेल्यामुळे वैष्णवांनी मग विष्णूचं महत्व वाढवलं. यज्ञ म्हणजे विष्णू अशी व्याख्या केली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी विष्णूच्या भक्तांचा प्रभाव वाढला, वैष्णवांचा प्रभाव वाढला, तिथे यज्ञ गेला, अग्नी गेला, अशा प्रकारची सूचक वर्णनं आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये, पुराणांमध्ये किंवा काही ठिकाणी उपनिषदामध्ये सुद्धा आढळतात. तर अशा तऱ्हेने या विष्णू जो आहे तो देवांचा पाठराखण करणारा असल्यामुळे म्हणजे तो संघर्ष विष्णूच्या विरोधात तो गेलेला आहे. आणि हा तर हा संघर्ष हिरण्यकश्यपूच्या कथेत आपल्याला स्पष्ट दिसतो. पण तो विष्णूला मानत नव्हता, कारण तो देवाला मानत नव्हता, कारण तो यज्ञाला मानत नव्हता, कारण तो आर्यांना मानत नव्हता, इराणी लोकांना मानत नव्हता हिरण्यकश्यपू. आणि मग कथा अशी केली आहे की त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र मानत होता. आणि म्हणून त्या प्रल्हादाला मारण्यासाठी होलिका वगैरे अशी कथा आपण तयार केली. आणि जेव्हा त्याला मारण्याचा प्रयत्न, प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूंनी केला आपल्याच मुलाला, तेव्हा मग खांबातून विष्णू नरसिंहाच्या रूपात प्रकट झाला अशी कथा आहे. म्हणजे या ठिकाणी विष्णू विरुद्ध शिव असा संघर्ष आहे सरळ सरळ. म्हणजे हिरण्यकश्यपू हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष हे राक्षस 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 होते, राक्षस शंकराचे अनुयायी होते, शंकरांचे भक्त होते. हो. आणि सर बळीराजाबद्दल थोडं सांगता येईल? हो, तर बळीराजाची कथा तीच आहे. कारण तो प्रल्हाद जो होता हिरण्यकश्यपूचा मुलगा, त्याचा नातू होता प्रल्हाद, आपला बळीराजा. हा म्हणजे बळीराजा हा त्याचा नातू होता. आणि बळीराजाचा मुलाचं नाव पुढे बाणासूर वगैरे येतं. म्हणजे हे सगळे तो राक्षस वर्गातला होता. राक्षस वर्ग म्हणजे रक्षण करणारे लोक, आपल्या भारतभूमीचं रक्षण करणाऱ्या लोकांचा तो नेता होता बळीराजा. तो बलवान होता, तो बलवान होता, ताकदवान होता, म्हणून त्याचा नाव बळी पडलं. आता आपल्याकडे बळी देणे म्हणजे बळीला मारणे या अर्थाचा शब्द आहे. आणि बोकडाचा बळी देणे, गायीचा बळी देणे किंवा रेड्याचा बळी देणे, म्हणजे बळी शब्द बदनाम करण्याकरता एखाद्याला मारायचं असेल तर बळी शब्द वापरलाय. म्हणजे बलिदान हाही शब्द तसा त्याच अर्थाचा आहे. बली म्हणजे शक्तिवान. हा शक्तिवान हा म्हणजे तो आपला नेता होता पूर्वजात. बळीराजाला पण आर्य संस्कृतीने विरोध केला, वामनाचं अवतार वगैरे. हो, वामन म्हणजे बुटका वामन, बुटका ब्राह्मण, ज्याची उंची कमी आणि त्याचा तिसरा पाय त्यांनी इतका उंच दाखवला की स्वर्गाला सुद्धा टेकणारा. म्हणजे बुटका असेल तर त्याला पाय उंच का झाला, त्याचा इतका पाय उंच होऊ शकतो का बुटक्या माणसाचा? म्हणजे हे अतिशयोक्ती आहे हे वर्णन. आणि पाय वर गेला असेल तर त्याच्या एकंदर शरीराची स्थिती काय असेल? एक पाय खाली एक पाय वर असेल तर महात्मा फुलेनी म्हटलं की त्याची फाटली असेल. मग आपण फाटली शब्द वापरतोय, त्याची फाटली त्या अर्थाचे अनेक शब्द आहे, सगळे काही वापरत नाही मी. तो शब्द मुळात फाटणे म्हणजे हा वामनासाठी वापरलेला शब्द आहे मुळात. आणि बळीराजासाठी बळी देणे हा शब्द आता वापरतो आपण, तो बळीराजासाठी आहे. बर सर, शंकराबद्दल थोडस विचारावं असं वाटतं परत एकदा. शंकरान म्हणजे जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा जमीन फाटली आणि शंकराचा ओम प्रकट झाला आणि त्यातून शंकर महादेव प्रकट झाले. सृष्टीची निर्मिती सर त्याच्याबद्दल थोडस. नाही, आता सृष्टीची निर्मिती पुराणांनी या तऱ्हेने वर्णन केलेली आहे. आता पुराणांना म्हणजे पुराणकारांना पुराणिकांना जे काही वाटलं त्या काळात त्यांनी लिहिलं. आणि प्रत्येक पुराणकाराने काय केलं, म्हणजे वैष्णव पुराण असेल तर त्यांनी सृष्टीच्या निर्मितीसाठी कारणीभूत विष्णूला ठरवलं. आपण जे शेषशाही विष्णूचं जे चित्र पाहतो किंवा शिल्प पाहतो त्याला पद्मनाभ सुद्धा म्हणतात. ज्याच्या पद्मनाभ शब्द फार महत्वाचा आहे, ज्याच्या नाभीतून कमळ निघालाय त्याला म्हणतात पद्म. म्हणजे कमळ, नाभीतून निघालेला कमळ. आणि त्या कमळात कोण बसलाय तर ब्रह्मदेव बसलाय. आणि ब्रह्मदेवाबद्दल आपला समज असा की त्यांनी सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाचे समर्थक आपल्या पुराणातून सांगतात की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. आणि वैष्णूचे उपासक सांगतात की ब्रह्मदेवालाच विष्णू निर्माण केलं.
म्हणजे म्हणजे तो ब्रह्मदेव पेक्षा तू वरचढ आहे, हे भक्तांनी लिहिलेल्या कथा आहे. आणि शंकराचे उपासक आहे ते म्हणतात की बा शंकर तर अनादि अनंत आहे, अनाथ म्हणजे त्याला नाथ म्हटलाय. नाथ नाथचा अर्थ होतो न अथ, म्हणजे अथ म्हणजे प्रारंभ, म्हणजे ज्याचा प्रारंभ माहित नाही. अशा प्रकारच्या कथा मग उपनिषद केनोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे आणि त्या ठिकाणी मग शंकराचं रुद्राचं महत्व सांगणारी कथा आली आहे. तर त्याचं लिंग आहे आकाशाला टेकलं होतं, जमिनीच्या आत रुतलं होतं. तेव्हा विष्णूला प्रश्न पडला की वर किती आहे खाली किती आहे, तर अनेकांनी प्रयत्न केला, कोणाला त्याचं काही उगम आणि शेवट सापडला नाही. म्हणून त्याला नाथ शब्द जो आलेला आहे नाथ संप्रदाय संबंधित, ज्यात स्वरूप प्रारंभ कोणाला माहित नाही. म्हणजे हे कुणी लिहिलं, हे शंकराच्या पूजकांनी उपासकांनी प्रत्येकांनी आपापला नेता कसा महान आहे हे सांगण्याकरता सृष्टी निर्मितीची कथा रचली. ही जगातल्या सगळ्या धर्मामध्ये सगळ्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या कथा आहे. आपापल्या संप्रदायाचा उदोउदो करण्याकरता आपल्या दैवतांनी हे जग निर्माण केलं. आता हा जग निर्माण करणे सृष्टी निर्मिती हा विषय विज्ञानाचा आहे आणि ज्या लोकांनी हे लिहिलं आहे ते काही वैज्ञानिक नव्हते. आणि आता आता आपल्याला कळलंय की एक सूक्ष्म कण त्या कणातून पृथ्वीची निर्मिती कशी झाली, तर त्याबद्दलचं संशोधन आता झालेलं आहे. त्यात ईश्वर कुठे त्याचा सहभाग नाही आहे, ईश्वराचा सहभाग नाही आहे, शंकराचा नाही, विष्णूचा नाही, ब्रह्मदेवाचा नाही, तर तो मूळ कण जो आहे म्हणजे सृष्टी निर्माण करणारा त्याचा स्फोट करण्याचा एक प्रयोग आपल्याकडे अलीकडे झालाय. हा गॉड पार्टिकल इंग्लिशमध्ये शब्द आहे. तर तो तो शब्द एका कादंबरीकारांनी वापरला आणि पुढे तो पत्रकारांनी म्हणा की प्रसार माध्यमांनी उचलून धरला, पण ते चुकीचं आहे. ईश्वर ही शक्तीच मुळात काल्पनिक आहे, कारण ईश्वर नावाची कोणती शक्ती अजून सिद्ध झालेली नाही. पण कण आपण पाहलं, कणाचं विभाजन पाहलं, कणाचे जे विभाजनाचे अनेक प्रयोग जगभर झालेले आहेत, तर हा पूर्णतः विषय विज्ञानाचा आहे, हा काही पुराणिकांचा विषय नाही. जेव्हा त्यांना हे विज्ञान विकसित व्हायचं होतं तेव्हा अशा प्रकारच्या संकल्पना आपापल्या दैवतांचं मोठेपण सांगण्याकरता जगातल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये आहे, भारतातच आहे असं. सर खरं तर ही मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे कसं आहे, हे न उलगडणारं कोडच आहे, रहस्यच आहे. इव्हन हे याच्या मागे देव आहे असं सांगू शकत नाही, म्हणजे असं सांगताच येत नाही. त्या मागे निश्चितच विज्ञान असलं पाहिजे. पण पुन्हा प्रश्न उपस्थित होतो सर, गॉड पार्टिकल आला कुठून? नाही, गॉड पार्टिकल पार्टिकल म्हणजे कसं, कणाकणानी ही सृष्टी बनलेली आहे. हा, तर कण हा सृष्टीने निर्माण केला. म्हणजे सृष्टीमध्ये पृथ्वी तर येतेच, पृथ्वीच्या अवतीभोवतीचं पर्यावरण सुद्धा येते. म्हणजे आता अगदी प्रकाशाचे सुद्धा कण असतात. वैज्ञानिकांनी म्हटलंय प्रकाश आपल्याला दिसतो ना, हा फोटॉन्स असतात, तर ते सुद्धा प्रकाशाचे कण असतात. आपल्याला जी जी गोष्ट दिसते, जी जी गोष्ट ज्या ज्या गोष्टी आपण अनुभवतो त्याच्या पाठीमागे कण असतात. आणि त्याचा निर्माता कोणी नाही, सृष्टीच निर्मिती करणारी आहे. तर सृष्टीमध्ये पूर्ण आपण त्याला कॉस्मॉस म्हणू, काही लोक चुकून ब्रह्मांड शब्द वापरतात, तो वापरायला नको. तसं गॉड पार्टिकल हा शब्द चुकीचा आहे, तसं ब्रह्मांड हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे देर इज ऑलवेज बेसिक एलिमेंट, बेसिक एलिमेंट पाठीमागे. बरोबर, बेसिक एलिमेंट आहे ते, मूलद्रव्य आहेत ते. मूलद्रव्य आणि मूलद्रव्याचा शोध जेव्हा लागला ना तेव्हा ह्या धारणा ज्या होतात, धार्मिक धारणा, आणि त्या धारणाला धक्का बसला पहिल्यांदा. त्यामुळे ख्रिश्चन धर्मामध्ये मोठा उठाव झाला. म्हणून ही जी धर्म सगळे जे आहे ना, हे धर्म हे विज्ञानाच्या शोधाच्या पूर्वीचे आहेत. खरं म्हणजे विज्ञानाच्या शोधानंतर धर्म हा नष्ट व्हायला पाहिजे होता, त्याची गरज संपायला हवी होती. पण आपली मानसिक गरज आहे, कारण आपल्या सबकॉन्शियस मध्ये या गोष्टी असतात असं मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणतात. किंवा मग अवतीभोवतीचं वातावरण आहे, ते वातावरण तुम्हाला शिकवत राहतं. अवतीभोवतीचे लोक तेवढे सुधारण नसतात, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि वैज्ञानिक दृष्टी सुद्धा नाही आहे लोकांमध्ये. त्यामुळे धर्म अजूनही बाद झालेला नाही आहे, तो बाद व्हायला पाहिजे होता केव्हाच. खरंय सर, सृष्टीची निर्मिती हा पूर्णपणे विज्ञानाचा विषय आहे. देव त्या मागे निर्माता आहे असं सांगू शकत, म्हणजे सांगता येत नाही आपल्याला, म्हणू शकत. बरोबर आहे सर. आजच्या म्हणजे आज मला जाणून घ्यायचं होतं शंकराबद्दल. तुम्ही सुंदर अशी माहिती दिली. शंकराचे अनुयायी जे होते ते राक्षस होते आणि ते वेळोवेळी देवांशी लढत राहिले. पुन्हा काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करू. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.